नमस्कार तुमचं स्वागत आहे डी आर ए न्यूज मराठीमध्ये मी गुणवंत दांगट गेल्या अनेक दिवसापासून आझाद मैदान मैदानावरती एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी आंदोलन चालू ठेवलं होतं एस टी कर्मचाऱ्यांची एकमेव हीच मागणी होती की एस टी महामंडळ हे महाराष्ट्र शासनामध्ये सामील करून घेण्यात यावं त्यासाठी गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कर्म एस टी कर्मचारी आझाद मैदानावरती ठाण मांडून बसले होते असं असलं तरी काल महाराष्ट्राचे परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी एस टी कर्मचाऱ्यांना एस टी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी सोडून इतर मागण्या पूर्ण केलेल्या आहेत म्हणजेच त्यांच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ केलेली आहे आता यामध्ये असं दिसून येत आहे की एस टी कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी याला मान्यता दिलेली आहे त्याचबरोबर येथे आझाद मैदानातील एस टी कर्मचाऱ्यांनी याला विरोध दर्शवलेला आहे एस टी कर्मचाऱ्यांचं एकच मागणं आहे की आमचं एस टी महामंडळ हे महाराष्ट्र शासनामध्ये विलीन करून घेण्यात यावं हीच एकमेव त्यांची मागणी आहे आता या एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये फूट पडल्याचंही चित्र दिसत आहे काल पत्रकार परिषद घेऊन पगारवाढ जी एस टी कर्मचाऱ्यांची पगारवाढ अनिल परब यांच्यामार्फत करण्यात आली त्या बैठकीला पत्र त्या पत्रकार परिषदेला भाजपचे खोत आणि गोपीचंद पडळकर हेही होते जे एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते परंतु आंदोलनाचं नेतृत्व जरी खोत आणि गोपीचंद पडळकर करत असले तरी कामगार संघटनेचे वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी आज आझाद आज मैदानावरती येऊन घोषणा अशी केलेली आहे की खोत आणि पडळकर यांना एस टी कामगाराच्या आंदोलनामधून आम्ही आझाद करत आहोत या आंदोलनाची सर्व सूत्रं आता कामगार संघटनेचे वकील सदा गुणरत्ने यांच्याकडे सोपवली की त्यांनी स्वतःकडे घेतली अशा प्रकारची एक आता विचार चालू आहे परंतु एस टी कामगारांचे वकील सदावर्ते यांनी आझाद मैदा आझाद मैदानावरती येऊन एक घोषणा केली की या एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामधून आम्ही सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना आझाद करत आहोत नेमकं ते पत्रकार आझाद मैदानावरती त्यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे गुणरत्न ने नेमकं काय म्हणालेले आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील कष्टकरी जो महामंडळातील कर्मचारी आहे तो विलिनीकरणाचा लढा लढत आहे हा लढा मानव अधिकाराचा लढा आहे हा लढा संविधानिक हक्काचा लढा आहे अशा या लढ्याला आपण सर्वजण छत्रपती शिवाजींचे मावळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा ज्योतिबा वारसदार मा, मा सावित्रीबाई मा भीमाई आणि मा कष्टकऱ्यांना विलनीकरणाच्या या लढ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं जाहीर अभिनंदन तर तुम्ही ऐकलं एस टी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर ते नेमकं काय म्हणाले आहे आता यानंतर एस टी कामगारांचं हे आंदोलन पुढे चालू राहील याच्यामध्ये पुन्हा वेगळी फूट पडेल की ऐन टायमाला एस टी कामगारांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न सदावर ते गुणरत्न करतील का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे नेमकं आता एवढी पगारवाढ झालेली आहे एस टी कामगारांचं जे एक मागणी आहे एस टी महामंडळ हे शासनामध्ये विलीनीकरण करून घ्यावं ही मागणी ही मागणी पूर्ण होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे या घटनेची सर्व माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सातत्याने पोचवत राहू तुम्ही बघत राहा डी आर व्ही न्यूज मुंबई